अ लॉट टू नो अ लॉट टू डिस्कस. मी आहे निरंजन भोयर. आज आपण केमिकल एजंट्स बघणार की जे रोगाला कारणीभूत असतात, जे रोग कारक आहेत केमिकल एजंट्स असे कोणते कोणते आहेत याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. मित्रांनो, हा पार्ट 5 आहे. अगोदर मी पार्ट तुम्हाला 4 क्लिअर केलेले आहेत, त्यामध्ये WHO आरोग्याची व्याख्या असेल, आरोग्यावर परिणाम करणारे घटक असतील, रोग त्याचा अर्थ, व्याख्या आणि काही रोगविषयक कन्सेप्ट, जसं की तुम्हाला एपिडेमिओलॉजी असेल, एटिओलॉजी असेल, एंडेमिक असेल, पॅन्डेमिक, एपिडेमिक, कारक रोगाचे म्हणजेच एजंट्स जे बोलतो आणि फिजिकल एजंट्स, कारक म्हणजेच एजंट जे आहेत त्यामधला फिजिकल एजंट्स एक टॉपिक आपण एजंट्समधला क्लिअर केला. आणि आज सेकंड टॉपिक कारकमधला तो म्हणजेच केमिकल एजंट्स याबाबत चर्चा करणार आहोत. मित्रांनो, तर बघा केमिकल एजंट्स यामध्ये कुठले कुठले असू शकतात. तर एक प्रकार म्हणजेच तो एंडोजिनस केमिकल एजंट्स आणि दुसरा प्रकार म्हणजेच तो एक्झोजिनस केमिकल एजंट्स. एंडोजिनस हे आपल्या शरीराच्या अंतर्गतच असतात म्हणून त्याला एंडोजिनस म्हणतो. बघा एंडोजिनस आणि एक्झोजिनस की जे सिंपल आहेत प्रदूषके, तर एंडोजिनसमध्ये जे शरीराच्या अंतर्गत आपल्या हार्मोन्स असेल, एन्झाईम्स असतील, युरिया असेल, युरिक ॲसिड असेल, हे आपल्या बॉडीमध्ये शरीराच्या अंतर्गत असतात. आणि एक्झोजिनसमध्ये प्रदूषके असतात. तर बघा इथं स्पष्ट तुम्हाला क्लिअर केलं आहे ॲनिमेशनमध्ये मित्रांनो, की इथं तुम्हाला दिसत आहे बॉडीच्या अंतर्गत येणारे हार्मोन्स, एन्झाईम्स, युरिया, युरिक ॲसिड म्हणजे युरिक आम्ल त्याला म्हणतो आपण, तर हे जे आहेत हे आपल्या बॉडीच्या अंतर्गतच असणारे, जर त्याचं प्रमाण कमी झालं किंवा जास्त झालं म्हणजेच तुम्हाला हार्मोन्स जास्त झाले किंवा कमी झाले तरी त्या संदर्भात रोग होऊ शकतो. शरीरातील युरियाचं प्रमाण जास्त झालं किंवा कमी झालं तरी रोग होऊ शकतो, किंवा युरिक ॲसिडचं प्रमाण कमी झालं जास्त झालं तरी रोग होऊ शकतो, तर एन्झाईमचं प्रमाण कमी झालं किंवा जास्त झालं तरी रोग होऊ शकतो. तर हे त्याचं प्रमाण योग्य असेल तरच आपलं आरोग्य चांगलं असेल, नसता आपण आजारी होऊ शकतो, रुग्ण बनू शकतो. म्हणून हे एंडोजिनस जे आहेत ते आपल्या बॉडीच्या अंतर्गतच असतात मित्रांनो. ठीक आहे, नेक्स्ट पार्ट तुमचा की एक्झोजिनस. एक्झोजिनस कोणते कुठले आहेत, तर तुम्हाला त्यामध्ये प्रदूषक येतात. तर जसं इथं तुम्हाला व्यक्त केला इंडस्ट्रियल एरिया असेल तर त्या ठिकाणी धूर अशा प्रमाणात मोठ्या प्रमाणात सोडला जातो वातावरणामध्ये आणि वातावरण प्रदूषित केलं जातं आणि त्यामुळं आपल्याला आजार होतो, आपण रुग्ण बनू शकतो. बात महत्त्वाची आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. हे तुम्हाला धूर, तसंच इथं तुम्हाला हे प्रदूषके आहेत जे ध्वनी प्रदूषण, जल प्रदूषण, मृदा प्रदूषण, जेवढे प्रदूषके आहेत, तर टोटल ऑल पोल्युटंट्स आर डेंजरस टू हेल्थ. बात कळाली का मित्रांनो. इथं बघा पाण्यामध्ये इथं जल प्रदूषण कसं झालेलं आहे, आणि अशा प्रकारचं जर वातावरण असेल तर इथं मच्छर वगैरे येऊ शकतात, मलेरियाचे मच्छर येऊ शकतात, डेंग्यूचे येऊ शकतात आणि आपल्याला रोगी बनवू शकतात. ठीक आहे, तर हे अशा प्रकारचे तुम्हाला केमिकल एजंट्स कळाले असतील. या अगोदर आपण या अगोदरच्या स्लाईडमध्ये आपण या अगोदरच्या पार्टमध्ये आपण फिजिकल एजंट्सबद्दल चर्चा केली होती, आता केमिकल एजंट्सबद्दल केली आहे.